मुलांना नमस्कार आपण वर्तुळ या धड्यामध्ये दोन गुणधर्म शिकलो वर्तुळाला स्पर्श करणारी रेषा ही त्रिज्येला लंब असते आणि त्याचा व्यत्यास म्हणजे त्रिज्येला लंब असणारी रेषा ही वर्तुळाची स्पर्शिका असते आणि वर्तुळाला बाह्य बिंदूतून दोन स्पर्शिका काढता येतात आणि त्यांचे स्पर्शिका खंड एकरूप असतात आता धड्याच्या पुढच्या भागामध्ये आपण स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचे गुणधर्म शिकणार आहोत त्यासाठी आधी लक्षात घ्या की स्पर्श करणारी वर्तुळे म्हणजे काय तुम्हाला आठवत आहे का की स्पर्श करणारी वर्तुळे म्हणजे दोन वर्तुळांमध्ये जर एकच सामायिक बिंदू असेल किंवा दोन वर्तुळाचा छेदन बिंदू एकच असेल तर त्याला आपण म्हणतो की स्पर्श करणारी वर्तुळे मग अशी वर्तुळ जर आपल्याला काढायची असतील तर ती कशी काढता येतील तर एक प्रकार बघा की ही दोन वर्तुळ ही एकमेकांना बाहेरून स्पर्श करतायत म्हणजे दोन्ही वर्तुळ एकमेकांपासून बाहेर आहेत आणि त्यांचा एक स्पर्श बिंदू आहे जर अशी वर्तुळ तुम्ही स्वतः तुमच्या वहीमध्ये काढलीत आणि असं बघितलं की ह्या दोन केंद्रबिंदूंना जोडणारी रेषा काढली तर त्या केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या रेषेवरच हा स्पर्शबिंदू आहे म्हणजे दोन्ही केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू हे एक रेषे आहेत तर अशा वर्तुळाला बाह्यस्पर्शी वर्तुळ असं म्हणतात आणि ह्या बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या जर आपल्याला त्रिज्या माहिती असतील तर दोन केंद्रबिंदूतील अंतर हे त्या दोन त्रिज्यांची बेरीज असेल कारण हे तिन्ही बिंदू एक रेषी आहेत इथपर्यंत समजलं आता स्पर्श करणाऱ्या वर्तुळांची दुसरी आकृती आपण बघूया इथे आपल्याला स्पर्श करणारी वर्तुळ एक वर्तुळ हे दुसऱ्या वर्तुळाच्या आतल्या भागात आहे आणि म्हणून अशा वर्तुळांना आंतरस्पर्शी वर्तुळ असं म्हणतात आता परत या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही केंद्रबिंदूंना जोडणारी रेषा काढली तर तुमच्या लक्षात येईल की स्पर्शबिंदू आणि दोन्ही केंद्रबिंदू हे परत एक रेषीय बिंदू आहेत आणि म्हणून ह्या अशा आंतरस्पर्शी वर्तुळांच्या दोन केंद्रबिंदूतील अंतर काढायचं असेल तर आपल्याला मोठ्या वर्तुळाच्या वर्तु, त्रिज्येतून लहान वर्तुळाची त्रिज्या वजा करावी लागते ओके आता जर आपल्याला ह्या स्पर्श करणाऱ्या वर्तुळांच्या सामायिक स्पर्शिका कशा असतात हे बघायचं असेल तर एक गोष्ट तर सरळ आहे की स्पर्श बिंदूतून जाणारी वर्तु स्पर्शिका ही नक्कीच दोघांची सामायिक स्पर्शिका असेल म्हणजे ही स्पर्शिका आणि इकडे ही स्पर्शिका तर आंतरवर्तु वर्तु आंतरस्पर्शी वर्तुळांमध्ये एकच सामायिक स्पर्शिका आपण काढू शकतो कारण दुसरं वर्तुळ हे एका वर्तुळाच्या आत आहे त्यामुळे दुसरी स्पर्शिका आपल्याला काढता येणार नाही पण बाह्यस्पर्शी वर्तुळांमध्ये मात्र आपल्याला अजून दोन सामायिक स्पर्शिका काढता येतील आणि त्या अशा दिसतील इथपर्यंत लक्षात आलंय तर बाह्यस्पर्शी वर्तुळांचे एवढेच गुणधर्म आपण शिकलो शिकतो आहोत आणि त्याच्यावर आधारित आपला सराव संच आहे त्यातली काही उदाहरणं आता आपण सोडवणार आहोत तर पहिलं उदाहरण मी घेतलेलं आहे की सराव संच तीन पॉइंट दोन उदाहरण क्रमांक चार काय काय दिलेलं आहे बघा की पक्षामध्ये पी आणि क्यू केंद्रबिंदू असणारी दोन बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत आकृती दिलेली आहे पुस्तकामध्ये तीच आकृती इथे काढलेली आहे आणि आर हा त्यांचा स्पर्शबिंदू आहे आणि दोन गोष्टी आपल्याला सिद्ध करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे ए पी समांतर बी क्यू आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोन आर क्यू बी तर आता तुमच्या लक्षात असेल की जर रेषा समांतर दाखवायच्या असतील तर आपल्याला समांतर कोणती तरी कसोटी वापरता वापरावी लागते मग आता इथे आपल्याला कोणची कसोटी वापरता येईल बघा इथे कोणचा आकार तयार झालेला आहे झेड हा आकार तयार झालाय म्हणजे आपल्याला व्युत्क्रम कसोटी इथे वापरावी लागणार आहे तर त्याच्यासाठी आपण सिद्धता लिहायला सुरुवात करूया त्रिकोण पहिल्यांदा लहान वर्तुळाबद्दल मी बोलतेय तर लहान वर्तुळामध्ये तयार झालेला त्रिकोण ए पी आर मध्ये इथे काय काय आहे बघा फक्त लहान वर्तुळाकडे लक्ष द्या इथे काय आहे पी ए आणि पी आर हे दोन्ही एकरूप आहेत समान मापाचे आहेत कारण त्या दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणजे त्रिकोण ए पी आर हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण तयार झाला समद्विभुज त्रिकोण आणि म्हणून कोण पी ए आर आणि कोण पी आर ए म्हणजे समान त्रिज्येच्या समोरचे कोण हे दोन कोण एकरूप झाले समजलं याला आपण म्हणूया एक आता आपण मोठ्या वर्तुळाकडे वळूयात आता मोठ्या वर्तुळामध्ये त्रिकोन आहे आर क्यू बी आता ह्या मोठ्या वर्तुळामध्ये सुद्धा काय आहे की क्यू आर आणि क्यू बी ह्या दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्याच आहेत आणि म्हणून समान आहेत म्हणजे परत हा पण समद्विभुज त्रिकोण तयार झाला आणि म्हणून समान बाजूंच्या समोरचे कोण क्यू आर बी आणि क्यू बी आर हे परत एकरूप झाले याला आपण म्हणूया दोन पण आता आर ह्या स्पर्श बिंदूपाशी जे हे दोन कोण तयार झालेले आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत हे विरुद्ध कोण आहेत आणि म्हणून पुढचं वाक्य आपलं काय येईल परंतु पी आर ए म्हणजे हा कोण आणि क्यू आर बी म्हणजे हा कोण हे समान मापाचे आहेत कारण ते विरुद्ध कोण आहेत म्हणजे आता आपल्याला काय मिळालं बघा ए आणि क्यू आर बी सारखे आहेत म्हणजे इथे आहे पी आर ए इथे आहे क्यू आर बी म्हणजे हे दोन जर सारखे असतील तर उरलेले दोन पण सारखे असणार आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो कोण पी ए आर हा कोण आणि कोण क्यू बी आर म्हणजे हा कोण हे समान मापाचे आहेत एक दोन आणि तीन वरून जर मग आता हे दोन कोण समान मापाचे झाले तर हे दोन कोण कोणत्या प्रकारचे कोण आहेत व्युत्क्रम कोण कोण आहेत जर व्युत्क्रम कोण समान तर रेषा समांतर त्याला आपण म्हणतो व्युत्क्रम कोण कसोटी आठवत आहे ना आणि म्हणून शेवटची वेळ काय येणार एपी समांतर क्यूबी म्हणजे आपला साध्यामधला पहिला भाग आता पूर्ण झालेला आहे आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूयात आता दुसऱ्या भागामध्ये आपल्याला काय आहे त्रिकोण एपीआर समरूप त्रिकोन आर क्यूबी म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं दाखवायचंय परत समरूप दाखवण्यासाठी आपण समरूप त्याच्या कसोट्या शिकलोय आता इथे सर्व गोष्टी ज्या काही आपल्याला माहिती आहेत त्या सगळ्या कोनांबद्दलच्या आहेत म्हणजे आपल्याला कोणची कसोटी वापरावी लागेल इथे सांगा बरं कोको कसोटी वापरावी लागेल म्हणजेच आपल्याला इथे या दोन त्रिकोणांमधले दोन संगत कोण एकरूप दाखवावे लागतील जे आपण वरती दाखवलेलेच आहेत तेच फक्त आता आपण लिहूया की त्रिकोण ए पी आर आणि त्रिकोण आर क्यू बी मध्ये एक गोष्ट काय सापडली आपल्याला की पी ए आर पी आर ए एकरूप क्यू आर बी कारण विरुद्ध कोण QBR. चे चे हे आपण वरती दाखवलेलंच आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे पी ए आर बी क्यूबीआर म्हणजे आपल्याला दोन कोण समान मापाचे म्हणजेच एकरूप सापडले आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो की त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण आर क्यू बी आणि कारण आहे कोको कसोटी को को लक्षात आली आहे का सिद्धता आता अजून एक उदाहरण आपण बघूया आता संच तीन पॉइंट दोन मधलं पाचवं उदाहरण बघा परत आकृती दिलेली आहे आणि काय काय दिलेलं आहे ते बघा की ए आणि बी हे दोन केंद्रबिंदू असणारी दोन आहेत जी बाह्य स्पर्श आहेत आणि ई हा त्यांचा स्पर्श बिंदू आहे सीडी ही त्यांची सामायिक स्पर्शिका आहे आणि दोन वर्तुळांच्या त्रिज्या चार सेंटीमीटर आणि सहा सेंटीमीटर आहेत आणि ह्या सगळ्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला काढायचंय की सीडीची लांबी किती आता इथे लक्षात घ्या की ही सिद्धता नाही हे उदाहरण आहे आणि म्हणून आपण इथे पक्षसाध्य सिद्धता न लिहिता उकल अशी सुरुवात करणार आहोत तर आता आपण बघूया की आपल्याला शिकलेल्या गोष्टींचा इथे काय काय वापर करता येईल पहिली गोष्ट म्हणजे ए e, बी आणि ई हे केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू आहेत आणि आपल्याला माहिती आहे की केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू एक रेषी असतात आणि म्हणून पहिल्यांदा आपण सुरुवात अशी करू की A, ए बी जोडू आणि त्याच्यावर अर्थातच ई असणार आहे मग आता हे ए बी जोडलंय त्याच्यामुळे आपल्याला काय मिळालं ए बी बरोबर ई e, अधिक ई e, बी e ए ई किती आहे छोट्या वर्तुळाची त्रिज्या चार आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या सहा म्हणजे ए बी बरोबर आपल्याला मिळाले दहा आता पुढे आपण ए आणि सी आणि डी आणि बी जोडू आता सी आणि डी हे स्पर्श बिंदू आहेत आणि म्हणून ए वरून सी जोडला तर ही त्रिज्या तयार होईल आणि ज्या वेळेला केंद्रबिंदू आणि त्रितून आपण स्पर्शिकेवर त्रिज्या तयार करतो तेव्हा ती स्पर्शिकेला लंब असते हे आपण शिकलेलो आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयामध्ये आणि त्याच्यामुळे आपण हे दोन जोडलेल्या रेषाखंड हे सीडी या रेषेला लंब असणार आहे मग आता आपल्याला पहिली गोष्ट काय मिळाली एसी लंब सीडी म्हणजे फक्त पहिल्या वर्तुळाबद्दल बोलते मी एसी लंब सीडी आता त्यापैकी एसी किती आहे त्रिजा आहे छोट्या वर्तुळाची म्हणून एसी चार आहे आता दुसऱ्या वर्तुळामध्ये काय मिळालं बीडी लंब सीडी परत बीडी ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि म्हणून बीडी ही सहा आहे लक्षात आलंय आता आपल्याला सीडीची लांबी काढायची आहे सीडीची लांबी काढण्यासाठी आपल्याला अजून एक रचना करावी लागणार आहे आणि ती आहे की एपी लंब बीडी काढू म्हणजे मी ए वरून ह्या समोरच्या बीडीवर लंब टाकणार आहे मग आता हा इथे लंब टाकला त्याचं नाव आहे एपी आता आता बघा कि इथे सी इथे लंब आहे त्रिज्या स्पर्शिकेला लंब इथे पण लंब आहे त्रिज्या स्पर्शिकेला लंब आणि हा आपण परत एक लंब टाकलेला आहे म्हणजे जर तीन कोण नव्वद अंशाचे झाले तर चौथा पण कोण काय होईल नव्वद अंशाचा होईल म्हणजे मग ए सी डी पी हा कोणत्या प्रकारचा चौकोन तयार झाला हा आयत असा चौकोन तयार झालेला आहे आणि म्हणून आपण म्हणूयात की म्हणून त्रिकोण ए सी डी पी हा आयत आहे आणि हा आयत असल्यामुळे आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान आणि म्हणून सी डी बरोबर ए पी म्हणजे जेव्हा आपल्याला सीडीचं माप काढायचं आहे तेव्हा आपण ए पीचं माप काढलं तरी चालणार आहे आता काय आपल्याला ए पी बी ह्या त्रिकोणाचा आपण आता विचार करणार आहोत मग त्याच्यामध्ये पीबी ही लांबी किती असेल सांगा आता सीडी आणि एपी जसं एकरूप आहे है। तसे सी ए आणि डीपी पण एकरूप आहेत त्यामुळे म्हणजे डीपी झाला चार आणि पूर्ण बी डी झाला सहा आणि म्हणून हा उरलेला भाग पी बी झाला दोन आता आपण ह्या काटकोण त्रिकोणाचा विचार करू इथे काटकोण आहे हा इथे काटकोण असल्यामुळे ए बी हा कर्ण आहे आणि इथे लंब आहे हे लक्षात घ्या आता काटकोण त्रिकोण ए पी ए पी बी मध्ये आपल्याला काय काय सापडते बघा ए बी वर्ग बरोबर ए पी वर्ग अधिक पी बी वर्ग आणि म्हणून ए बी आपल्याला माहितीये इथं आहे एबी किती आहे दहा एपी वर्ग आपल्याला काढायचा आहे आणि पीबी किती आहे दोन आणि म्हणून दहा वर्ग बरोबर एपी वर्ग अधिक दोन वर्ग म्हणजे शंभर वजा चार बरोबर एपी वर्ग म्हणजेच एपी बरोबर वर्ग मुळात शहाण्णव किंवा एपी बरोबर चार वर्ग मुळात सहा पण एपी आणि सीडी सारखे आहेत आणि म्हणून ची लांबी आपल्याला काय मिळाली चार वर्ग मुळात सहा लक्षात आलंय तर ह्या सराव संचातली उरलेली उदाहरणं सोपी आहेत ती उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवा ओके